शिवातन प्रथमादी माया वेहे सन दे तिजे पासुना शिती रचले प्रथम पांढरी रचले त्याहासे सहा शास्त्र अहा अठरा प्रण चारवे झाले त्याहा वेळेस मूळ तुमचे वाढवडील कोणचे गावाचे अन्य कोणचे शिवचे म्हटले तर मूळ तुमचे वाढवडील गो देवनुरचे पाटील घे पण वतन करते वेळेस विशापुरा लगिरे भाषणे तुमचे वाढवडला वेळेस देत नाही म्हणून आजच्या इंटरनेटच्या आधुनिक जमान्यात ऑनलाईन नोंदीमुळे आपल्याला अनेक प्रकारची माहिती एका क्लिकवर सहज उपलब्ध होते पण ज्यावेळीस लेखणीची पद्धत अस्तित्वात नव्हती त्यावेळीस समाजातील अनेक घराण्याची व सर्वसामान्य लोकांच्या पिढ्यानपिढ्यांचा इतिहास आणि त्याची नोंदणी ठेवणारा हेळवी समाज हा समाज नोंदणी प्रकारे पिढ्याने पिढ्या जतन करत आला आहे याबाबत सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडूनच घेणार आहोत म्हणजे आमच्या इकडे एक दहा पंधरा आहे ते आणि त्या दहा पंधरा गावचं आम्ही उशाळ वगैरे परंपरा म्हणजे आलेला आहे त्या परंपरा रूपांतरामध्ये आम्ही आता हे रेकॉर्ड जपून आम्ही सगळ्यासना वगैरे सांगण्याचा प्रयत्न वगैरे करतो आणि जातो हो तिथं त्या प्रत्येक घरी आणि हे वंशावळ आपलं कोर्टासुद्धा चालू शकतं आहे म्हणजे साक्षीपुराव म्हणून जवळचा बुडका कुठला लांबचा बुडका कुठला कुणाचं उत्पन्नावर कोण आलं दत्तकपत्र बक्षीसपत्र लेख वारस असं वंशावळ आपल्याकडं आहे आणि त्या संदर्भात कोण म्हणजे जातीचं दाखल्यासाठी म्हणजे कुणवीचं जात जातीचं दाखला, जाती दाखला वगैरे काढण्यासाठी त्यांनीसुद्धा येतात त्यांच्या बुडक्यातलं कुणाचं तर निघालेलं असलं आणि त्यांनी आणि आम्ही काय लागतो हे वंशावळ सुद्धा त्यांनासनं लागू शकत असतं आणि त्यानंतर बरेच म्हणजे वंशावळ वगैरे आज जा जा म्हणजे एक दहा पंधरा पिढींचं आपल्याकडं वंशावळ आहे असं असतं आहे आपल्याकडं आपल्यात म्हणजे मुळे कन्नड ह्या भाषामध्ये आहेत आणि हेळवी समाज हे कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे आमचं गाव खटाव खटावगावचं म्हणजे सोमलिंग रामू हेळवी मुक्कामपोस्ट खटाव तालुका मिरज जिल्हा सांगली म्हणजे हे आम्ही खाटावचं रहिवाशी आहे हवेतलं आणि बरेच गावं आपल्याकडं आहेत त्या गावाला आम्ही बैलावरनं वगैरे तिथं जाऊन त्यांचं सगळं वाचायचं हे वगैरे करायचं आम्ही करत असतो म्हणजे आमचं पूर्वार्जितपासून बैलावरनंच मान आहे मग ते बैलावरनचं बसून त्यांचं वाचायचं सांगण्याचं आमचं काम आहे आणि त्या संदर्भात आमचं सगळं हे असं रेखाट ठेवलेलं आहे जतन म्हणजे आमचा परंपराचं आमचं पूर्वार्जितपासून आमचं हिळवीपणाचं वंशावट ठेवण्याचं काम पूर्वार्जित पंधरा सोळा पिढी केलेलं आहे आणि आम्ही आजपर्यंत राखत आले आणि इथून पुढंही ही पिढ्या म्हणजे चालवत आलेल्या आहेत मुलं वगैरे आमचं म्हणजे असं करत आलेलं आहे आणि हे चांगलं हे आहे म्हणजे त्यांच्या म्हणजे मोठमोठे राजे लोकांचं लिहून ठेवलं असेल पण सामान्य लोकांचंसुद्धा आमचं लोकांचंसुद्धा लिहून ठेवलेलं आहेत म्हणजे मोठमोठे राजे लोकं वगैरे आहेत त्यांचं म्हणजे कोण पण लिहून ठेवलं असेल पण असं सामान्य लोकांचंसुद्धा वंशावळ ठेवण्याचं अतिशय महत्त्वाचं आहे आणि चांगलंही आहे आणि असं बघायला कुठं रिकार्ड भेटू शकत नाही आमच्याशिवाय वंशावळ नाही आमचं म्हणजे काय त्यांनी म्हणजे कसं त्यांचं वगैरे नावं वगैरे घातल्यावर हौसनं हौसाचं हौसन काम असतं आहे कोण हौसन काय वाटेल ते देऊ शकतात हौसाचं काम असल्याकारणानं नावं वगैरे लगीन वगैरे झाल्यावर मग देतात येतात पण आमचं पूर्वार्जितपर्यंत चालत आलं त्यांनी हौसनं काय पण देऊ शकतात असं काय म्हणजे त्याला मोल नाही म्हणजे कुणाजवळ असणाऱ्याजवळ मागायचं नसणाऱ्याजवळ ते काय सुद्धा तसं पण हटवून वगैरे अशातलं काय आमचं हे नाही